नमस्कार मित्रांनो, तर फक्त 65 जागांसाठी जर मित्रांनो ही भरती होणार असली तरी पण या भरतीचं खास वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही लेखी परीक्षेला जाल मित्रांनो, तर त्याच दिवशी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा असाल, त्याच दिवशी तुमची इतर ज्या टेस्ट असतील तर त्या टेस्टसुद्धा तुम्हाला त्याच वेळेस काय करायचे आहेत, पार पाडायचे आहेत. आणि फक्त मित्रांनो यासाठी महाराष्ट्रीयांची स्पर्धा असणार आहे. जरी ऑल इंडिया रिक्रुटमेंट असली फक्त आणि फक्त महाराष्ट्रातीलच विद्यार्थी यासाठी कसे मित्रांनो यांनी खेचून आणलेले आहेत ते पण आता इथं आपण माहिती पाहणार आहोत. आणि परीक्षा एकदम सोपी असेल, 10वी बेसवरती परीक्षा आहे. कोणताही 10वीचा कॅन्डिडेट कोणतीही एक्स्ट्रा तुम्हाला क्वालिफिकेशनची कोणतेही एक्स्ट्रा सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, त्यामुळे मित्रांनो प्रत्येकाने हा फॉर्म भरला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये त्यातही आपल्या पुण्यामध्ये मित्रांनो ही रिक्रुटमेंट असल्यामुळं प्रत्येकासाठी एक सुवर्ण संधी आहे. तर संधी दौडू नका, आजपासूनच फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. सर्व आपण प्रक्रिया पाहणार आहोत, कशी प्रोसेस आहे काय आहे. तत्पूर्वी जर आपण मित्रांनो तलाठी भरती, पोलीस भरती, मेगा भरती, जिल्हा परिषद भरत्या इतर सर्व परीक्षांची जर तयारी करत असाल तर फ्री ऑफ कॉस्ट आपण लाईव्ह क्लासेस घेतोय. लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तरी पण तुम्हाला काही त्यामध्ये काही अडचणी असतील, टेक्निकल प्रॉब्लेम असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता मित्रांनो, अनअकॅडमीच्या दररोज आपल्या 6 लाईव्ह क्लासेस घेतोय तर त्या फ्री लाईव्ह क्लासला तुम्ही जॉईन व्हा. तिथंच तुम्हाला त्याची PDF पण भेटणार आहे, त्याचा पण तुम्हाला लाभ होईल मित्रांनो. सोबतच तुम्हाला 10 लाखांची स्कॉलरशिप मिळवण्याची पण संधी आहे मित्रांनो, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर 23 तारखेला ती परीक्षा होईल, त्यासाठी काय प्रश्न विचारले जातील काय त्याचा पण आपण सराव करून घेतोय, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर कोणत्याही क्लासेसला तुम्ही जॉईन व्हा, लाईव्हला पण तुम्ही जॉईन होऊ शकता आणि आपल्या आपल्या टायमिंगनुसार मित्रांनो आपण ऑफलाईन पण त्या क्लासेसला जॉईन होऊ शकता. त्यानंतर जर आपण बघितलं दुसरं म्हणजे जे राज्यसेवेची परीक्षा करत आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो 15 जानेवारीला एक फ्री टेस्ट असणार आहे, तर त्या फ्री टेस्टला सुद्धा तुम्ही आपण काय करू शकता, जॉईन होऊ शकता. सोबतच मित्रांनो जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करत आहेत, राज्यसेवेची तयारी करत आहेत, तर त्यांच्यासाठी जे राज्यसेवा मेनची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी विजयपद बॅच, आणि जे विद्यार्थी मित्रांनो कंबाईन प्रिलिमची तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी फास्ट ट्रॅक निश्चय बॅच काय होईल अनअकॅडमीवरती सुरू झालेली आहे, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तर त्यासुद्धा बॅचेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यानंतर जर बघितलं तर PSI प्रिलिम्स, डिपार्टमेंटल PSIची जी प्रिलिम्स आहे तर त्या परीक्षेसाठी सुद्धा मित्रांनो बॅच अनअकॅडमीवरती अवेलेबल आहे. जर तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर 29 जानेवारीपासून ह्या बॅचेस स्टार्ट होत आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन बेस्ट डिस्काउंटसह काय करू शकता, या बॅचेसला जॉईन होऊ शकता. जेवढ्या पण अपकमिंग एक्झाम्स आहेत तर त्या सर्व परीक्षांसाठी अनअकॅडमी आपल्यासाठी ऑनलाईन क्लासेसचा एक उत्तम मार्ग आहे मित्रांनो, त्यामुळे आपण एकाच फीमध्ये या सर्व परीक्षांचा काय करू शकता, लाभ घेऊ शकता आणि एकापेक्षा जास्त शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, नक्की चेक करा आणि फ्री क्लासेससाठी मला सुद्धा नक्की व्हॉट्सअप करा. तर आपण जसं की बघू शकता मित्रांनो डिफेन्समध्ये जे सिव्हिलियन पोस्ट आहेत तर त्या पोस्टबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. वेगवेगळ्या पोस्ट आहेत, जसे की आपण बघू शकता स्टोअरकीपर आहे, ज्याला की क्वालिफिकेशन काय पाहिजे आहे मित्रांनो 12वी पाहिजे आहे आणि डिझायरेबल आहे, त्यामुळे त्याचा तुम्ही ताण घेऊ शकता नका, फक्त काय आहे तर 12वी पाहिजे आहे एवढं लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण ट्रेड इन्स्ट्रक्टर बघितलं, सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर, तर त्याला काय पाहिजे मित्रांनो तर आपल्याला इथं 10वी पाहिजे आहे, लक्षात घ्या फक्त 10वी पाहिजे आहे. आणि सोबतच काय पाहिजे, शूड हॅव ॲडिक्युएट स्किल अँड नॉलेज इम्पॅक्ट ट्रेनिंग ऑफ टू रिक्रूट. तर तुम्हाला जे रिक्रुटमेंट करायचं ट्रेनिंग आहे मित्रांनो तर त्याची काय पाहिजे आहे, तर त्याची आपल्याला नॉलेज पाहिजे आहे, तरच यासाठी तुम्ही फॉर्म भरा. अदरवाईज दुसरे आपल्याकडे पोस्ट आहेत मित्रांनो, कुकची पोस्ट आहे जसे की आपण बघू शकता, त्यासाठी काय पाहिजे आहे तर तुमचं 10वी पाहिजे आहे आणि तुम्हाला जे भारतीय जेवण पद्धती आहे तर त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर वेगवेगळ्या पोस्ट आहेत तर आपण मेनली फोकस करणार आहोत MTS पोस्टवरती, तर आपण MTSची जी पोस्ट आहे मित्रांनो तर MTS ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत तर त्यासाठी फक्त आणि फक्त काय पाहिजे, 10वी पाहिजे आहे. काय पाहिजे मित्रांनो, मॅट्रिक्युलेशन पास पाहिजे आहे, त्यामुळे फक्त 10वीवरून ह्या पोस्ट आहेत. बाकी डिझायरेबल जे दिलेलं आहे तर त्या डिझायरेबलचा तुम्ही बिलकुल ताण घेऊ नका. जर जिथं इसेन्शियल असतं तर ते इसेन्शियल फक्त तुमच्यासाठी इथं महत्त्वाचं आहे. तर इसेन्शियल काय इथं, तर इसेन्शियल आहे 10वी पास असणं आपलं इसेन्शियल आहे. बाकी डिझायरेबल म्हणजे जर तुम्ही त्यामध्ये प्रावीण्य मिळवलं असेल तर तुम्हाला तिथं काय केलं जाईल, प्राधान्य दिलं जाईल. जवळपास मित्रांनो 18,000 ते 19,000 स्टार्टिंग पेमेंट आहे, तर नक्की तुम्ही विचार करू शकता. त्यानंतर आपल्याला फॉर्म काय करायचा आहे, ऑफलाईन पाठवायचा आहे. फॉर्म सोबत डॉक्युमेंट काय काय जोडायचे आहे तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा, म्हणजे तुम्हाला लिफाफ्यामध्ये ही डॉक्युमेंटचे काय सेल्फ अटेस्टेड कॉपीज काय करायला लागतील सोबत जोडावे लागतील. आणि ज्यावेळेस आपण परीक्षेला जाल तर त्यावेळेस काय करावं लागतील मित्रांनो, तिथं या कॉपीजसुद्धा घेऊन जावे लागणार आहे. त्यानंतर बघा
जे मी म्हटलं की एकाच वेळेस सर्व प्रोसेस होणार आहे, तर यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे की ही जी परीक्षा आहे फक्त कुठं होईल मित्रांनो, पुण्यामध्ये होईल पहिली गोष्ट, म्हणजे ते पण इथं जर तुम्ही सूक्ष्म वाचलं तर तुम्हाला ते पण दिसून येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, जी रिटन टेस्ट होणार आहे मित्रांनो आणि स्किल टेस्ट होणार आहे, ते काय होणार आहे तर हेडक्वार्टरला होणार आहे. कुठं होणार आहे मित्रांनो, तर आपण इथं बघू शकता पुणे 411003, तर या पत्त्यावरती काय होणार आहे तर पुण्यामध्ये ही परीक्षा होणार आहे. आणि पुढं काय महत्त्वाचं दिलेलं आहे त्यांनी, तर त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे की कॅन्डिडेटने अशा तयारीनेच आहे की कमीत कमी त्याला 2-3 दिवस काय करावं लागतील, या प्रोसेसला थांबावं लागेल. अशा तयारीने काय करायचं आहे, कॅन्डिडेटने परीक्षेला यायचं आहे. याचाच अर्थ काय मित्रांनो, तुम्ही एकदा लेखी परीक्षेला गेला की तिथं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, त्यानंतर एखादी स्किल टेस्ट वगैरे असेल तुम्ही त्या पदासाठी भरलेला आहे तर ती पण त्याच दिवशी त्याच वेळेस काय केली जाईल, तुमची ओळखली जाणार आहे 1-2 दिवसाच्या अंतरामध्ये. त्यामुळं आपण तिथं काय कराय, 2-3 दिवसाच्या राहण्याच्या, म्हणजे तिथं म्हणजे पुण्यामध्ये तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही तिथं काय करायचं राहायचं आहे. फक्त जर तुम्ही दूरवरून येत असाल तर तुम्हाला तिथं काय आहे 2-3 दिवसाच्या तुम्ही नियोजनानुसार काय करायचं परीक्षेला यायचं आहे, असं इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परीक्षेचं स्वरूप अजून तरी यांनी डिटेल दिलेलं नाही, परंतु त्याची पण तयारी आपल्या चॅनलवरती करून घेतली जाईल मित्रांनो, डोंट वरी. आणि त्याचं स्टडी मटेरियल एक्झामवाडी टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड केलं जाईल, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तर काय करायचं आहे, फॉर्म सिंपल आहे मित्रांनो, हा फॉर्म भरायचा आहे दिलेल्या पत्त्यावरती, म्हणजे या पत्त्यावरती काय करायचं आहे तुम्ही पाठवायचं आहे, सोबत एक लिफाफा पण काय करायचं आहे मित्रांनो, कोरा लिफाफा पाठवायचा आहे, जेणेकरून तुमचं जे मित्रांनो हॉल तिकीट आहे, जसं की आपण बघू शकता ॲडमिट कार्ड हे, तर हे ह्या ॲडमिट कार्ड काय होईल रिटर्न येईल. सोबत इथं एक फोटो जोडा, आणि यामध्ये जर तुम्हाला काय अडचणी आल्या मित्रांनो, तर स्टॅम्प पेपर किती आहे 28 रुपयाचा लावायचा आहे. अशा काही किचकट अडचणी असतील तर हे PDF डाऊनलोड करून तुम्ही एकदा नीट व्यवस्थित वाचा अर्ज कसा करायचा आहे त्याबद्दल. आणि जर तरी पण नाही समजलं तर मला कमेंट करा मित्रांनो, मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपल्या ज्या रिस्पॉन्स आहेत त्याद्वारे काय केलं जाईल, नवीन व्हिडिओ बनवून त्याद्वारे डिटेल सोल्युशन्स सांगेल की अर्ज नेमका करायचा कसा आहे. वयोमर्यादा जर बघितलं तर 18-25 वर्ष वयोमर्यादा आहे मित्रांनो. आपण OBC असाल तर 3 वर्ष सूट आहे, SC ST असाल तर आपल्याला काय मित्रांनो 40 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल, आणि OBC असाल तर 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. तरी पण अजून काही शंका राहिल्या असतील तर मित्रांनो नक्की मला कमेंट करा, नवीन व्हिडिओमध्ये त्या सर्व डिस्कस केल्या जातील. आणि या संपूर्ण जाहिरात त्याचा फॉर्मॅट आपण टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड करून घ्या. तर नक्की मित्रांनो या फॉर्मचा तुम्ही विचार करू शकता, जबरदस्त अशी वॅकन्सी आहे, पुण्यामध्येच आहे. आता 2-3 दिवस आणि तेही पुण्यामध्ये, दूरवरून UP-बिहारवरून कॅन्डिडेट येतील असं मला तरी पर्सनली वाटत नाही, त्यामुळे मी म्हटलं की पुण्यातली पुण्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रिक्रुटमेंटची स्पर्धा असणार आहे. ओके, तर तुम्ही पण विचार करा आणि नक्की मित्रांनो यासाठी अप्लाय करा, जबरदस्त अशी पोस्ट आहे, परमनंट गव्हर्नमेंट जॉबची संधी आहे. तर नक्की मित्रांनो याचा तुम्ही विचार करा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपल्या इतर बांधवांपर्यंत या 65 सरळ सेवा भरतीची रिक्रुटमेंट पाठवायला विसरू नका. धन्यवाद.